इन विच कॅटेगरी ऑफ लोडिंग इज अप्लिप्ट प्रेशर कॅटेगराईज इन अ कॉंक्रीट ग्रॅव्हिटी डॅम आपण आय थिंक थोडा वेळा आधी आपण एक क्वेश्चन पाहिला होता ना तर आपण तिथे ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता कोणत्या की प्रायमरी लोड काय असतात देन सेकंडरी मेन्शन केलं होतं ओके okay? प्रायमरी लोड सेकंडरी लोड टर्शरी लोड आणि एक्सेप्शनल लोड नाव लेट सी वन बाय वन वॉट दिस प्रायमरी सेकंडरी टर्शरी अँड एक्सेप्शनल लोडस आर तर डॅममध्ये आपण जेव्हा त्याचं डिझाईनसाठी जातो तर प्रायमरी लोड असतात त्याचं स्वतःचं वेट ओके द मेजर वेट म्हणजे जे मेजर कॅटेगरीमध्ये पडतील मेजर मायनर आणि एक्सेप्शनल असं तर मेजर कॅटेगरीमध्ये पडणारे जे लोड्स आहेत किंवा स्ट्रेसेस आहेत तर तो लोड असतो त्याचा सेल्फ वेट दुसरा असतो पाण्याचं वेट ओके सेल्फ वेट अँड वेट ऑफ वॉटर इज गोइंग टू बी द प्रायमरी लोड ओके दॅन सेकंडरी लोडमध्ये मायनर असतील ओके okay, त्यांचा इतका जास्त इफेक्ट नसेल किंवा त्यांना डिझाईनमध्ये जेव्हा आपण त्या डॅमला डिझाईन करू तेव्हा त्यांना आपण प्रायमरीली रेकग्नाईज नाही करणार त्यांना थोडंसं आपण कमी लेव्हलला ठेवू याला आपण मायनर स्ट्रेसेस किंवा मायनर लोड म्हणू शकतो दीज आर विंड लोड असू शकतं ओके okay, डॅमवर जी काही हवेमुळे स्ट्रेस येऊ शकते ती त्याच्यामुळे काय होणार म्हणाऱ्या डॅमला खूप जास्ती फरक पडत नाही स्टॅबिलिटीमध्ये दॅन सेकंडरी लोडमध्ये सिल्ट लोडिंग येऊ शकतं आईस लोडिंग येऊ शकतं म्हणजे ऑब्वियसली आईस कोणता कन्व्हर्ट होणार आहे कुठे आईस कन्वर्जन होईल पाण्याचं एकदम टॉप थिन लेअर जी असेल ना तिथेच आईस बनतो थ्रूआउट तो काही रिझर्व्हर बर्फामध्ये गोठून जात नाही अप्पर काही सेंटीमीटर्स से म्हणा ते बर्फामध्ये कन्वर्ट होतात ओके तर हे जे मायनर आहे ज्याला आपण निग्लेक्ट नाही पण ज्याला आपण प्रायमरीली कन्सिडर करणार नाही दोज विल बी द मायनर ऑर सेकंडरी लोड देन थिंग इज टर्शरी लोड ॲक्च्युली देर इज नो टर्शरी लोड अशा असा कोणता टर्म नाही आहे त्याच्यामुळे हा फक्त कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी दिलं आहे टर्शरी लोड इज नॉट डेअर वी ओनली हॅव प्रायमरी सेकंडरी अँड एक्सेप्शनल आता एक्सेप्शनल कोणते फॉर एक्झाम्पल इफ वी आर टॉकिंग अबाउट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी सेस्मिक फोर्सेस जर असले अर्थक्वेक फोर्सेस तर त्याला आपण एक्सेप्शनल म्हणू कारण इट इज वन्स इन अ लाईफ टाईम किंवा नेवर इन अ लाईफ टाईम ऑफ डॅम असे ते येऊ शकतात आपण काय बोललो एक्सेप्शनल टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी सेस्मिक फोर्स किंवा असा एखादा पोरस जो बिकॉज ऑफ ज्याला आपण काय म्हणतो नॅचरल कॅलॅमिटी किंवा नॅचरल जो एखादा पोरस असेल जो आपण ह्युमन इंटरप्रिटेशनच्या किंवा प्रडिक्शनच्या बाहेरचा तर त्याला आपण एक्सेप्शनल लोड म्हणतो एक्सेप्शनल लोड हा प्रायमरीपेक्षा पण जास्त जाऊ शकतो कारण त्याची समजा आपण अर्थवेक म्हणतोय किंवा सेस्मिक ॲक्टिव्हिटी किंवा टेक्टॉनिक मुवमेंट म्हणतोय तर ती ऑब्व्हियसली आपल्या कॉम्प्रिहेन्शनच्या बाहेर असणार आहे नाव लेट्स गो बॅक टू क्वेश्चन विच वॉज आस्किंग की अपलिफ्ट प्रेशर आपण कुठे कॅटेगराईज केलं आहे सी आपण काय बोललो मेजर जे आहेत ते प्रायमरीमध्ये असतात अपलिफ्ट प्रेशरला आपल्याला डॅम डिझाईनमध्ये खूप प्रायमरीली कन्सिडर करावं लागतं दॅट्स वाय वेन एव्हर वी विल बी सेईंग की अपलिफ्ट प्रेशर इज देअर तर त्याला कशामध्ये टाकू आपण नेहमी प्रायमरी लोडमध्ये ओके okay? सो so, अपलिप्ट प्रेशर इज द प्रायमरी लोड सी लोड ऑफ वॉटर सल्फेट आणि अपलिफ्ट प्रायमरीमध्ये थर्मल विंड शिल्ड प्रेशर देन आईस प्रेशर हे कशामध्ये असतात सेकंडरी किंवा मायनर देन टर्शरी लोड कॅटेगरी नाही आहे सेस्मिक फोर्सेस आणि प्रेशर ड्यू टू टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी आपण एक्सेप्शनलमध्ये घेतो ऑलराईट क्लिअर